कारण कालचा दिवस होळी, आपल्या जीवनामध्ये सर्व जन्म कर्मांची होळी जर व्हायची असेल, पापरूपी कर्मांची होळी व्हायची असेल, पुण्याची प्राप्ती व्हायची असेल, तर वर्षभर केलेल्या सर्व कुकर्मांची होळी करण्याचा दिवस म्हणजे कालचा दिवस आहे होळी. आणि त्याच्यानंतर पवित्र अशा या भरतखंडामध्ये, भरतभूमीमध्ये त्या भरत जी धूळ आहे ती पवित्र धूळ आहे. काल जी आपण राख करतो त्याच्यानंतर ती राख जी असती ती धुली असती, आणि ह्या भारतभूमीमधली जी धूळ आहे ती पवित्र आहे. अशा या पवित्र धुळीला वंदन करण्याचा दिवस म्हणजे या भरतभूमीला वंदन करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस धुलीवंदन. आणि अशा ह्या धुळीला वंदन करण्याचा दिवस आजचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे रंगपंचमी आज नसते. आज असते का रंगपंचमी? रंगपंचमीचा दिवस पुढे आहे. तुकोबाराय रंगपंचमी, रंगपंचमी त्यांच्याकडे आज झालेली आहे. म्हणजे कसं, बीजेला महाराज गेले म्हणजे रंगपंचमी त्याच्यानंतर येते. परंतु गावी रंगपंचमी ही पंचमीला खेळतात. आणि रंगी रंगी रे श्रीरंगे, काय बोलला सी पतंगे, असा हा अवघा रंग एक झाला, असा पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून जाण्याचा दिवस म्हणजे आजचा रंग आहे. आणि त्याच्या रंगामध्ये आपलं चित्त रंगून गेलं पाहिजे. अशा पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगण्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांच्या पवित्र मुखारविंदामधून निघालेली पवित्र अमृतवचने म्हणजे तुकोबारायांचा गाथा. आणि या गाथ्यामधील त्यांचा जो अभंग आहे, या अभंगामधून महाराज स्वतःचं जीवनचरित्र सांगतात. आणि आजचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी संतांचं काहीतरी वर्णन करावा म्हणून पवित्र होईन चरित्र उच्चारे. संतांचं चरित्र उच्चारण केल्यानंतर आपला देह पवित्र होतो, वाणी पवित्र होते. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, असा ते पवित्र ते संत आहेत. त्यांचं चरित्र पवित्र आहे, त्यांची वाणी पवित्र आहे. आणि अशा पवित्र संतांचं चरित्र वर्णन केल्यानंतर आपलं सुद्धा पावित्र्य आपल्या ठिकाणी येणार आहे. आणि असं श्रवण केल्यानंतर तुम्हाला सुद्धा पावित्र्य, तर आपल्याला सर्वांना पवित्र करणार असं हे संतांचं चरित्र आहे. म्हणून आजच्या या पवित्र पावन अशा दिवशी हा जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा स्वतःचं जीवन चरित्र सांगणारा असा हा अभंग या ठिकाणी शिवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. गेली 29 वर्ष या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा, त्याचं बीजारोपण, ज्यांनी बीज पेरलं त्यांचं ऋण व्यक्त करणं ही कृतज्ञता आहे. आणि त्यांचं ऋण व्यक्त न करणं ही कृतज्ञपणा आहे. आणि ज्या संतांचा आपल्यावरती उपकार आहेत, ज्या महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्यांच्या ऋणामधून काही केलं तरी उतराई होऊ शकत नाही, असे ज्यांचे उपकार आहेत ते म्हणजे आमचे आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण राजाराम पांडुरंग ताम्हाणे बाबा, आमचे दौंडकर बाबा असतील, ताम्हाणे बाबा असतील, खैरे बाबा असतील, या बाबांचे अत्यंत उपकार आमच्या मंडळावरती आहेत. त्यांच्यामुळं आज हा मंडप आणि हा कार्यक्रम या स्वरूपाला पोचलेला आहे. कसं आहे, 29 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांचं जे फळ आहे ते नंतर दुसऱ्याला खायला मिळते. झाड त्यांनी लावलं, पाणी ज्यांनी घातलं, त्याचं फळ आम्हाला खायला मिळतंय. हा जो आनंद आहे तो त्यांच्यामुळं आहे, म्हणून त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. असे आमचे ताम्हाणे बाबा आमच्यामधून निघून गेलेत. आणि त्यांच्याच जोडीला, खांद्याला खांदा लावून, अगदी गोड स्वभावाचे, मितभाषी, मधुरा वाणी, ओटी तुका म्हणे वाव पोटी असे असणारे, परवा ज्यांचं निधन झालं, ते आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण लोखंडे अप्पा मच्छिंद्र विठ्ठल लोखंडे यांचंही निधन झालं. वय जास्त नव्हतं, परंतु काय, काळाची वा ओढी पडेल बा जेव्हा, ज्यावेळेस जायचं आहे त्यावेळेस ते कुठलाही प्रसंग असला तरी
जावंच लागतं आणि हे कोणालाही चुकत नाही. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, हा परमार्थ केला पाहिजे. परंतु कसा केला पाहिजे, मरावे परी कीर्ती रूपे वरावे, म्हणून त्यांना त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या मंडळाच्या वतीनं पहिलं त्यांचं ऋण मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांनी जी सेवा या ठिकाणी मंडळासाठी जे काही तन मन धनाने सेवा केली, म्हणून आज येवलेशे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणून ही आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना, आमच्या रहिवाशांना हे परमार्थाचं फळ, आनंदाची आनंदाने ही फळं चाखायला मिळतात. म्हणून त्यांच्याच्या पुन्हा एकदा मी त्यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि ही जी सेवा मला मंडळाच्या वतीनं, आमच्या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते असतील, श्रमिक सहयोग मंडळ, शिवप्रेमी मित्र मंडळ, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व रहिवाशांचं, सर्वांचं हे माझ्यावरती खूप मोठं ऋण आहे. कसं आहे, मी त्यांच्यामधला एक बालक आहे, परंतु मला मोठं करण्याचं काम आई वडिलांच्या रूपाने त्यांनी या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी उभं केलं, हे त्यांचं ऋण आहे माझ्यावरती. म्हणून मी काही जरी केलं तर या ऋणामधून मी उतराही होऊ शकत नाही. म्हणून अशा श्रमिक सहयोग मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, शिवप्रेमी मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि आमच्या सेक्टर 20 मधील सर्व रहिवाशांचं, सर्व वारकऱ्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी काय असतंय, महाराज त्या दिवशी बोलले की कीर्तनकाराचं इंजिन म्हणजे गायक आणि वादक असतात. आणि इंजिन जर चांगलं असेल तर गाडी बिनधास पळते, किती स्पीडमध्ये जाते, वेळेवर पोचते आणि शिवाय सुरक्षित आणि सुंदर असा प्रवास होतो. आणि तो प्रवास होण्यासाठी आमचे मृदुंगाचार्य, आता काय तेजस महाराज केशे असतील, गायनाचार्य संजय महाराज हजारे, पुंडलिक महाराज मिराशे, इंगळे महाराजांचे सुपुत्र शांताराम महाराज कानसकर, नारायण अप्पा आणि सर्व वारकरी, आमचे कराडकर माऊली, हे सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमच्या सेक्टर 20 मधील सर्व कीर्तनकार प्रवचनकार महेश महाराज असतील, संतोष महाराज आणि उपस्थित सर्व इकडे 21 वाले सर्व मंडळ, जुन घरे बाबा, ताजणे बाबा, तामा आणि इकडे लोखंडे अण्णा, ताजणे महाराज, सर्वांचं ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो. विनेकरी बाबा आणि त्यातल्या त्यात 9 दिवस ही कीर्तनं शूटिंग होऊन यूट्यूबवर टाकणारे आणि खूप सुंदर अशी सेवा देणारे आमचे संजय महाराज यादव यांचंसुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. प्रथमच ऋण व्यक्त करतो, कारण नंतर लक्षात राहत नाही कधी कधी. म्हणून आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला सुंदर असे व्यासपीठ चालक या ठिकाणी लावलेले आहेत, आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य रामेश्वर महाराज इंगळे, त्यांच्यासमोर ही सेवा करायची. मला जवळजवळ आता 4-5 वर्ष या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सेवा मिळाली. मी सर्वांचं एकदा ऋण व्यक्त करतो, सर्वांच्या पवित्र चरणावरती मस्तक ठेवून दर्शन घेतो आणि या ठिकाणी अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय सांगतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे संतांच्या जीवनामध्ये सुद्धा युद्धाचा प्रसंग असतो. आणि रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, परंतु दोन प्रकारचा असतो. एक अंतर आतमधून सुद्धा युद्ध करावं लागतं आणि अंतर बाह्य जग, बाह्य जगाशी सुद्धा युद्ध करावं लागतं. अंतर म्हणजे मनाबरोबर युद्ध करावं लागतं, बाह्य म्हणजे जगाबरोबर युद्ध करावं लागतं. त्याच्यानंतर जीवनामध्ये येणारी जी संकटं आहेत त्या सर्व संकटांना तोंड द्यावं लागतं. जीवाई अगोच पडती आघात, अनेक आघात नित्य संकट माणसावर येत असतात, या सर्व संकटांचं निवारण करण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि त्या संकटांचं निवारण करता आलं पाहिजे. म्हणून जीवाई अगोच पडती आघात येवोनिया नित्य वारू, अशी सर्व संकटं आम्ही काय करू, दूर करू, असं आम्ही युद्ध करू आणि त्यांच्याशी युद्ध करून त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही विजय मिळवू. आणि तो कशाने मिळवू, तर तुका म्हणे तुझे नामाची आवळे, अवघियांचे काळे केले तोंड. या जगामधली आणि अंतर्मनामधली सर्व संकट आहेत, या सर्व संकटावरती मात करायची असेल तर मनामधील विकार आणि जगामधील शत्रू वैरी
यांचा जर निकाल लावायचा असेल तर आपल्याला युद्ध करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे युद्ध जिंकलं त्याच्या शास्त्री शस्त्र जे वापरलं आम्ही ते कुठलं वापरलं, भगवंता तुझं नाम. आणि भगवंताचं नामचिंतन सतत केल्यामुळं त्यांनी आपलं मनही जिंकलं आणि जगही जिंकलं. अशा प्रकारे या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता तसं बारीक जर चिंतन केलं तर तुकोबा युद्धाचा प्रसंग याच्यामध्ये युद्ध हा शब्द आहे. तो युद्ध कधी आहे? रात्रंदिवस, म्हणजे रात्री पण युद्ध आहे, दिवसा पण युद्ध आहे. रात्रंदिवस आणि आम्हा म्हणजे एकट्याला नाहीये, या जगामधल्या प्रत्येक जीवाला युद्ध आहे. हे जीवनचरित्र तुकोबाराय सांगतात, स्वतःचं सांगतात, परंतु हे स्वतःचं चरित्र सांगत असताना त्याच्याबरोबर जगाने सुद्धा त्याचा विचार करायचा असतो. संतांचं चरित्र कशासाठी पाहायचं असतं? कारण त्यांनी केलं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्यांच्या जीवनामध्ये आलेली संकट त्यांनी कशी दूर केली, त्यांच्यावर त्यांनी कशी मात केली, त्यांना विजय कसा प्राप्त झाला, त्यांच्या जीवनाचं सार्थक कसं झालं, तसं आपल्याही जीवनाचं जर सार्थक व्हायचं असेल तर आपण त्यांची चरित्र पाहिली पाहिजे. कारण माऊली ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे संत चरित्राते प्रशंसिती. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा, देवादिदेव पांडुरंग परमात्मा याला कोणते भक्त आवडतात? जे माझे भक्त आहेत. आणि ते त्यांनी माझं चिंतन केलं, माझं गुणगान केलं, माझी भक्ती केली तर ते मला आवडतीलच, यात नवल नाही, पण कमी आवडतील. पण माझ्या भक्तांचे जे भक्ती करतात, त्यांचं चरित्र वर्णन करतात, त्यांचं गुणगान करतात, त्यांचं नामचिंतन करतात, ते भक्त मला जास्त आवडतात. किती आवडतात? तेही प्राणा परवते, माझ्या प्राणापेक्षाही मला ते जास्त प्रिय आहेत, असं देव सांगतात. म्हणून आपण संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. एक छोटासा दृष्टांत सांगतो आठवला म्हणून. काय असतंय, आमचे आदरणीय घुले बाबा यांनी दृष्टांत सांगितलं, नाथरायांच्या चरित्रामधला आहे. पैठणमध्ये एक असा सावकार असतो, त्याने खूप चांगला सुंदर असा एक सोहळा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याला काय करायचं असतं, त्या व्रताची सांगता करण्यासाठी एक महिला जेवण तिला घालायचं असतं, भोजन द्यायचं असतं त्या महिलेला. परंतु ती फक्त एकटीच आली पाहिजे जेवायला, असं तिचं काय होतं, त्याचा नियम होता. आणि हा गेला, शेवटी विचार केला, त्या महिलेकडे गेला आणि सांगितलं, मावशी आमचं असं असं व्रत होतं आणि त्या व्रताची सांगता आहे, म्हणून तुम्ही भोजनासाठी अमुक अमुक दिवशी आमच्याकडे यायचं आहे. ठीक आहे म्हटले, पण तुम्ही एकट्याने यायचं आहे. मग त्या तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मोठी पैठणी साडी देण्यात येणार आहे, तुमचा खूप मोठा आदर सत्कार होणार आहे, तुम्हाला सुवर्ण दान केलं जाणार आहे, हे सर्व मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एकट्याने जेवायला यायचं आहे. ठीक आहे म्हटली. पण आता ती ज्या जो तो दिवस आला, जाण्याचा दिवस आला जेवणासाठी, आणि म्हणून तो दिवस आल्यानंतर तिला जेवणासाठी निघायचं तिने तयारी केली. पण तेवढ्यामध्ये तिचं मुलगं होतं असं लहान, आणि ते तिच्या मागं लागलं, आई मला पण यायचं आहे, जेवण मिळणार आहे, पोळ्या मिळणार आहेत, पुरणपोळ्या मिळणार आहे खायला. म्हटल्यानंतर त्याने छंदच घेतला, आई मला तुझ्या पाठीमाग तुझ्या बरोबरच यायचं आहे, मला पण जेवायला यायचं आहे. अरे ती म्हटली, बाबा तुला नाही नेता येणार, मला एकटीलाच आमंत्रण आहे, तू कस तू थांब इथं, मी येते परत. नाही, त्याने जे भोकाड पसरलं ना ते रडायचं थांबा ना. शेवटी त्याचं कसं तरी सांत्वन करून करून ती फार निघालीच निघाली. पण आता काय, निघाल्यानंतर ते पोरग परत मागं लागलंच. आता त्या तिने पण विचार केला, शेवटी मला एवढ्या मोठ्या माना सन्मानाने आमंत्रण दिलेलं आहे, तोही मोठा आहे, आणि मोठा असल्यामुळं माझं एक मुलगा त्या ठिकाणी जेवायला गेल्यामुळं तो काय नाराज होणार नाही, जरी मी नेलं तरी तो काय नाराज होणार नाही, असा विचार केला तिने. आणि आपल्या मुलाला बरोबर घेतलं, नेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, जेव त्या शेठजीने पाहिलं की आपण ज्यांना बोलावले त्यांच्याबरोबर ती काय घेऊन आलेली आहे, आपला मुलगा घेऊन आलेली आहे. आणि मुलगा घेऊन आली म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ओ मावशी मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तुम्ही फक्त एकटीने यायचं आहे,
आणि तुम्ही तुमचा मुलाबरोबर मुलगा बरोबर घेऊन आले, तो मुलगा पहिला तुम्ही घरी ठेवा, बाजूला ठेवा, मग आणि तुम्ही एकटे आतमध्ये या. आता शेवटी काय झालं, त्यांनी मुलाला बाजूला ठेवलं आणि त्याच्या आईला आतमध्ये जेवणासाठी घेतलं, पण ते मुलगा परत रडायला लागलं. आणि ते रडायला लागल्यानंतर यांनी काय केलं, त्याला असं धरलं आणि बाजूला नेलं, लांब नेलं, लांब नेलं, तिकडे त्याला दूरच ठेवलं, पण ते अजून रडायचं. शेवटी याने त्याला दोन फटके मारले. सांगा, या मावशीला 500 जरी पैठण्या दिल्या आणि 50 तोळे जरी सोनं दिलं, तरी ती आपल्या मुलाला हे तो लाथा घालतात. आणि त्यांना लाथा घातल्यानंतर ही आई प्रसन्न होईल का? तसं पांडुरंग परमात्मा जो आहे तो प्रसन्न जर करायचा असेल तर त्याची जी रूपडी आहेत ती म्हणजे संत आहेत, त्यांचं चरित्र वर्णन केलं, त्यांची भक्ती केली तर देव प्रसन्न होतो. म्हणून अशा संतांचं चरित्र आपण वर्णन केल्यानंतर तो देव प्रसन्न होतो. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे हे काय करतात, स्वतःचं जीवन चरित्र सांगतात. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्येच युद्ध आहे, युद्धाचा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनातच आहे. व्यावहारिक जर विचार केला प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मूळ जन्माला येण्यापासूनच युद्ध आहे, युद्धाला सुरुवात जन्माला येण्यापासूनच आहे. पहिली गोष्ट म्हणजे लवकर मुलं होत पण नाहीत, आता त्याला पण भरपूर काही सायास असतात, व्रत वैकल्य करतात काही लोक, नियम करतात, आणि त्याच्यानंतर समजा राहिलंच मुलगं म्हणजे तर ते सुद्धा म्हणजे जिवंत बाहेर येईल याची गॅरंटी नाही. इथपासून युद्धाला सुरुवात आहे. काय सांगू गर्भीची यातना, हे इतकं दुःख आहे, गर्भामध्ये एवढं दुःख आहे, तिथंच युद्धाला सुरुवात होती. त्याच्यानंतर जे जन्माला आलंच तर त्याला जी दुःख भोगावं लागतात पुढं, ती भोगत असताना व्यावहारिक जीवनामध्ये त्याला जवळजवळ जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती दुःखच आहेत, म्हणून त्याचा आपण जास्त विचार करायचा नाही. ही व्यावहारिक दुःख आहेत. पण संतांच्याही जीवनामध्ये काय आहे, काही जे चरित्र त्यांना युद्ध आहे. मग अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात काय केलं त्यांनी, त्यांनी कोणती साधना केली, युद्धाच्या प्रसंगाला कसे सामोरे गेले आणि त्यांनी कसं हे जिंकलं, त्याच्यावरती मात कशी केली, याच्यासाठी त्यांचं चरित्र पाहावं लागणार आहे, तुकोबरायांचं चरित्र. आता नुसतं ह्या युद्धाचे जे प्रकार आहेत ना, ते तीन प्रकार आहेत, एक कायिक युद्ध, एक वाचिक युद्ध आणि एक मानसिक युद्ध. आणि युद्ध कोणाबरोबर करावं लागतं पाले बाबा, युद्ध कोणाबरोबर करावं लागतं, शत्रूबरोबर करावं लागतं, वैऱ्याबरोबर करावं लागतो. शत्रू कोणाला म्हणतात, वैरी कोणाला म्हणतात, जो आपल्या हिताच्या आड येतो, मग तो व्यवहारात असो किंवा परमार्थात असो, त्याला काय म्हणतात, शत्रू म्हणतात. व्यवहारामध्ये आपल्या हिताच्या आड येणारे जे असतात त्यांना वैरी म्हणतात, त्यांना शत्रू म्हणतात. त्या वैऱ्यावरती जर मात करायची असेल तर त्याच्याबरोबर काय करावं लागतं, युद्ध करावं लागतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा शत्रू असतात, मग ते आपल्या परमार्थामध्ये हिताच्या आड येणारे जे विकार आहेत, मन आहे, दुश्चित्त आहे, इंद्रिय आहेत, विषय आहेत, हे सर्व आपल्याला त्या परमात्म्यापासून दूर घेऊन जाणारे आहेत. आणि मग अशा विकारांबरोबर युद्ध करावं लागतं आणि त्यांच्यावरती जय मिळवावा लागतो, मनावरती जय मिळवावा लागतो, इंद्रियावरती जय मिळवावा लागतो, म्हणजे त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागतं. अशा प्रकारे हे सर्व युद्ध व्यावहारिक जीवनामध्ये करावं लागतं, परमार्थिक जीवनामध्ये करावं लागतं, म्हणजे ते कुणाबरोबर करावं लागतं, शत्रूबरोबर करावं लागतं. आणि शत्रूबरोबर युद्ध केल्यानंतर त्याला हरवणं आणि त्याच्यावर जय मिळवणं, तेव्हा आपलं काय होणार आहे, हित साध्य होणार आहे. मग हे हित जर व्हायचं असेल तर त्या शत्रूबरोबर युद्ध केलं पाहिजे. त्या युद्धाचे प्रकार तीन आहेत, कायिक युद्ध, वाचिक युद्ध आणि मानसिक युद्ध. आता आपल्या जीवनामधला जास्त विचार करण्यापेक्षा मनुष्याच्या जीवनामध्ये विचार केला, देवाच्या जीवनामध्ये विचार केला, संतांच्या जीवनामध्ये विचार केला तर रात्र जाईल याच्यासाठी. आता देवाचा जर विचार करू आपण पहिला, नंतर परमांसाकडे उलट येऊ खाली.
पहिल्या अवतारापासून सुरुवात करा. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. देवाने प्रत्येक अवतार घेतले, प्रत्येक अवतारामध्ये काय केलं? युद्धच केलं ना, अहो जाईपर्यंत युद्धच. कृष्णाला सुद्धा म्हणजे आता पहिलं मत्स्य अवतारामधपासून युद्ध आहे, कच्छ अवतारामध्ये युद्ध आहे, वरा अवतारामध्ये युद्ध आहे, सर्व वामन अवतारामध्ये शेवटी हे सर्व काही युद्धाचेच प्रकार आहेत. परशुराम झाला अवतार, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी गेली त्यावेळेसही युद्ध केलं. राम अवतार, अहो राम जन्माला येण्याच्या अगोदर दशरथ राजा आणि कौसल्या मातेंच्या लग्नापासून युद्ध, पुढे त्यांच्या जवळजवळ 52 पिढ्या युद्ध चालू होतं. राम अवतारानंतर राम निज धामाला जाईपर्यंत शेवटी यम आला आणि यमाने लक्ष्मणाला घेऊन जाण्यासाठी अवतार संपला म्हणून तिथपासून ती शेवटी युद्धच आहे. असं स्वतःच्या मुलाबरोबर लव कुशाबरोबर युद्ध करावं लागलं हे रामाच्या देवाच्याही जीवनामध्ये युद्ध आहे, परशुरामाच्याही जीवनामध्ये युद्ध आहे, कृष्ण परमात्म्याच्याही जीवनामध्ये युद्धच आहे. किती जणांबरोबर युद्ध केले याच्यासाठी आपण भागवत पहा, रामायण पहा, महाभारत पहा, सर्व देवांच्या जीवनामध्ये युद्धच युद्ध आहे. त्याच्यानंतर चला पुढे, तुमचं आमचं बघू पहिलं आपण. आता आपल्या जीवनामध्ये आपण पाहतोय आता ज्यांच्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय असतं माहिती आहे का, प्रसंग निर्माण करण्याची जी खाज असती ना ती कोणाला असती? दुर्योधन हा सारख्यांना असती, रावणा सारख्यांना असती, रामा सारख्यांना नसती. मग ही खुरापत काढायची आणि युद्धाचा प्रसंग निर्माण करायचा, ही खुमखुमी कोणामध्ये आहे? त्यांच्यामध्ये आहे. तशी भारत काय करते माहिती आहे का? तुम्ही महाभारताचं युद्ध जर बघितलं तर प्रसंग निर्माण करायचं काम कोणी केलेलं आहे? दुर्योधनाने केलेले, दुर्योधनाने केलेले. पांडवांनी केलंय का? नाही. अहो पांडवांचंच राज्य, त्यांच्या बापाचं राज्य, धर्मराजा हा राजपुत्र घोषित केला होता, तरी सुद्धा ते पंडुराजा वनामध्ये गेल्यानंतर त्यांचं तिकडे देहावसान झाल्यानंतर धृतराष्ट्र राज्यावर बसला, धृतराष्ट्राला मोह झाला आणि दुर्योधन त्याने राजपुत्र घोषित करून त्याच्यासाठी राज्य मिळालं पाहिजे म्हणजे कूटनीती वापरली आणि शेवटी एवढंही करून सगळं काही केलं, पण तरीसुद्धा पांडव एवढे संयमी होते की धर्मराजाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं की देवा तुम्ही शिष्टाई करण्यासाठी जा, कारण कसं आहे हे युद्ध होऊ नये अशी आमची इच्छा आहे, कारण युद्धामध्ये खूप हानी होती आणि म्हणून हे युद्ध झालं नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग देव म्हणले, अरे देव म्हणतो माझा अवतारच त्याच्यासाठी झालेला आहे, युद्ध जर झालं नाही तर दुर्योधन मरल का? नाही मरणार. दुर्योधन मेला नाही तर धर्माची संस्थापना होईल का? नाही होणार. मग युद्ध झालं पाहिजे असा प्रयत्न करायचा होता श्रीकृष्ण परमात्म्याला आणि युद्ध नाही झालं पाहिजे असं मत होतं कोणाचं? धर्मराजाचं. मग देव म्हणतात धर्मराजाला, देवा धर्मराजाला देव म्हणतात धर्म दादा तुम्ही म्हणताय युद्ध करायचं का हो, पण तुमचे जे बाकीचे भाऊ आहेत त्यांना विचारलं का तुम्ही? आता समजा भीमदादा आणि अर्जुन होईल तयार बा, ते सखे भावे म्हणले, पण दोन सावत्र भावे त्यांचं तरी विचारलं का? ते म्हणले देवा तुम्हाला तसं वाटतंय तर तुम्ही विचारा स्वतः जाऊन त्यांना. ठीक आहे, देव त्यांच्याकडे गेले, अर्जुनाला विचारलं. आता अर्जुनाने तर धनुष्याला काय केलं होतं आणि भीमाने प्रतिज्ञा केली होती की याच्या मांडीच्या रक्ताने काय करीन, द्रौपदीच्या वेणीची म्हणजे केसांची वेणी घालीन, ही त्याची प्रतिज्ञा होती. अर्जुन सुद्धा युद्धाला युद्ध करायची अशीच इच्छा होती, पण नकुल सहदेवाकडे गेल्यानंतर नकुल सहदेव म्हणतात, देव म्हणतात तुमची काय इच्छा आहे? ते म्हणले तुम्ही कुठून आलात? देवाला म्हणतात, ते म्हणले दादाकडून आलेत ना. हो, मग दादांची काय इच्छा आहे? ते जर म्हणले युद्ध करायचं तर युद्ध करायचं, ते जर म्हणले नाही करायचं नाही करायचं, ते जर म्हणले मरायचं तर मरायचं. दादा सांगल ते खरं म्हणजे ते सांगतील तसं हे ठरल्यानंतर शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाई केली. शिष्टाई केल्यानंतर तिथं सुद्धा देवाला मारण्याचा प्रयत्न त्या दुर्योधनाने केला. एवढा मोठा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी भगवान चक्र श्रीकृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं. त्यावेळेस इथं भीष्मराजाने भीष्माचार्याने दुर्योधनाला सांगितलं शांतराज सगळं कुळ आता संपून जाईल, पुढचं युद्ध लांबत राहील. मग त्या ठिकाणी देवाने शिष्टाई केल्यानंतर सुद्धा सांगितलं त्यांनी म्हणले बाबा अर्ध अर्ध राज्य आहे, तू अर्ध राज्य त्यांना देऊन टाक, त्यांचं अर्ध तू घे.
तो म्हणला नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा मी जमीन त्यांना देणार नाही. म्हणले बाबा नको अर्ध राज्य देऊ, पाच गावं तरी दे, पाच गावं सुद्धा तो म्हणला मी देणार नाही. मग हा युद्धाचा प्रसंग निर्माण करण्याचं काम कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आहे? दुर्योधनाने केलेलं आहे. आणि तसंच युद्ध करण्या, मग अशा मला हे सांगायचं आहे, युद्ध निर्माण करण्याचं काम कोण करत असतो? जो करत असतो. पण त्यांच्यात युद्ध जिंकण्याची ताकद नसते. ज्यांच्याकडे युद्ध ताकद असते ते युद्ध निर्माण करत नसतात, युद्धाचा प्रसंग निर्माण करत नसतात. प्रसंग निर्माण झाल्यानंतर युद्ध करावं असं तुकोबरायांचं मत आहे. प्रसंग निर्माण झाल्यानंतर युद्ध करावंच लागतं, कारण तुका म्हणे आयशा नरा मोजोनी माराव्या शतपाई जरा. जर एखादा खल असेल तर त्याचं निर्धारण केलंच पाहिजे. आणि ती खरी दया आहे, कारण दया तिचे नाव भूतांचे पाळणं, अनेक निर्धारण कंटकांचे. धर्माचं पाळण जर व्हायचं असेल तर कंटकांचं निर्धारण करावंच लागणार. म्हणून अशा प्रसंग ज्या वेळेस येतात त्यावेळेस युद्ध हे करावंच लागतं. म्हणून असे जे युद्धाचे प्रकार आहेत, कायिक युद्ध, वाचिक युद्ध आणि मानसिक युद्ध. संतांच्या बाबतीत जर विचार केला तर जनार्दन स्वामींच्या जीवनामध्ये कायिक युद्धाचा प्रसंग आला. जनार्दन स्वामींनी कायिक युद्ध म्हणजे शारीरिक युद्ध त्यांनी केलं. नाथबाबांनी सुद्धा शारीरिक युद्ध केलं, कायिक युद्ध केलं. त्याच्यानंतर पुढे वाचिक युद्धाचा जर प्रसंग पाहिला तर ज्ञानोबा राय, मगाशी सांगितलं प्रवचनामध्ये, ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज यांना शुद्धीपत्र हवं होतं त्यावेळेस ते कुठं गेले? पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांना काय करावं लागलं? वाचिक युद्ध करावं लागलं, चर्चा करावा लागली. वाचिक युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना रेडा बोलवावा लागला. रेडा बोलविल्यानंतर तो चमत्कार केल्यानंतर हे सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांनी दवा दाखवलं. आणि मग त्यांनी तो नमस्कार केला आणि अशा प्रकारे त्यांना जिंकण्याचं काम कोणी केलेलं आहे? माऊलीने केलं. म्हणजे हे वाचिक युद्ध आहे. अजूनही नाथबाबांच्या जीवनामध्ये जर प्रसंग पाहिला तर वाचिक युद्धाचे अनेक प्रसंग नाथबाबांच्याही जीवनामध्ये आलेले आहेत. एक प्रसंग सांगतो आणि पुढे जाऊया आपण. काय झालं? नाथ महाराजांचा खूप असा गवगवा होता, म्हणजे नाव होतं वारकरी संप्रदायामधील. नवे महाराष्ट्र भूमंडळामध्ये सर्व लोक नाथ महाराजांना मानायचे. काय करायचे? खूप मानायचे. आणि हे पाहिल्यानंतर एक असा पंडित होता, तो बाहेरून फिरत फिरत एका एकाला वाद घालत घालत एकाला जिंकत जिंकत कुठं आला? पैठणला आला. आल्यानंतर त्यांनी विचार केला, म्हणलं आपलं जर प्रश्न इथं निर्माण करायचं असेल तर इथला सगळ्यात मोठा पुढारी कोण आहे त्याला नामावर हम केलं पाहिजे, त्याला जिंकलं पाहिजे. आणि जेव्हा त्याला आपण जिंकू त्यावेळेच आपलं नाव होईल. आमचे नाथबाबा यांना हरवलं म्हणजे सगळे वारकरी काय होतील? त्यांना हरवल्यानंतर आपलं नाव होईल, आपल्या गळ्यात हार पडेल, माळा पडतील, सगळे लोक आपल्या पाया पडतील. म्हणून आपण काय करू? नाथबाबांची भेट घेऊ आणि त्यांना वादामध्ये हरवू. म्हणून ते नाथबाबांच्या प्रवचनाला जाऊन बसले. प्रवचन झाल्यानंतर ते बोलले, नाथबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं, महाराज मला तुमच्याबरोबर काय करायचं आहे? वाद घालायचा आहे. वाद घालायचा आहे म्हटल्यानंतर म्हणले, का बरं, का तुला कशासाठी वाद घालायचा आहे? नाही म्हणले, असंच आपण दोघे जण वाद घालू, त्याच्यामध्ये जो जिंकेल तो जिंकला आणि जो हरेल तो हरला. म्हणले मला तर काही तुझ्याशी वाद करायची गरज नाही. म्हणले मग तुम्ही असं लिहून द्या की मी हरलो म्हणून. म्हणले मी तर एकदा का 100 वेळा लिहून देतो मी हरलो म्हणून, मला काय फरक पडतो? मी हरलो म्हणून लिहून दिलं तरी तसाच आणि जिंकलो तरी तसाच, आमच्यामध्ये काही फरक पडत नाही. कारण जय मिळो अथवा विजय मिळो, त्यांची कशी अवस्था होती? समशीतोष्ण सुख दुःखेषु. अशा प्रकारे सर्व वेळा सर्व ठिकाणी सर्व काळामध्ये त्यांचं समचित्त होतं असे असणारे नाथबाबा. तरी पण यांनी विचार केला, यांनी लिहून दिलं हरलो म्हणून तरी आपलं काही नाव होणार नाही, पण वाद घातल्यानंतर आपलं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरी ते म्हटले, ठीक आहे, उद्या प्रवचनाची वेळ तुमची कितीची आहे? म्हणले 5 ते 6. मग उद्याच्या प्रवचनाला मी येईल, त्यावेळेस आपण काय करू? चर्चा करू, म्हणजे वाद विवाद करू. ठीक आहे म्हटले, तुझी इच्छाच आहे ना, तर ये उद्या 5 वाजता. आणि आले ते.
नाथबाबांनी आसन व्यवस्था केली, सुंदर अशी आसन व्यवस्था केली, त्यांना आसनावरती बसवलं आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही आलेत आता तर काय करा, तुम्ही पूर्व पक्ष करा, मी उत्तर पक्ष करतो. तो म्हटला पूर्व पक्ष म्हणजे पहिलं प्रश्न विचारायचं कुणी, याला काय म्हणतात पूर्व पक्ष, आणि जो दुसरं त्याचं खंडन करतो त्याला म्हणतात उत्तर पक्ष. मग यांनी काय केलेलं आहे, पूर्व पक्ष म्हणले नाही मी पूर्व पक्ष नाही करणार, कारण जो पूर्व पक्ष करणार असतो तो प्रश्न विचारतो आणि त्याचं खंडन करणारा जो असतो ना तो मोठा असतो. आता समजा धरून चला की समजा तुमच्यामध्ये खाली बसलेला एखादा श्रोता आहे, इथं उभं राहणाऱ्या महाराजाला एखादा प्रश्न विचारलाच, महाराज हे असं कसं हो, त्याचं जर त्यांनी समर्पक उत्तर दिलं तर तो महाराज मोठा ठरला, नाही तर महाराजाला उत्तर देता नाही आलं ती सगळी लोकं त्याला हार घालायच्या ऐवजी काय करतील. हा म्हणजे असं होऊ नये, म्हणजे तो हारल हा हे होऊ नये म्हणून तो काय म्हणतो माझं असं झालं पाहिजे, तुम्ही पूर्व पक्ष करा मी उत्तर पक्ष करेल असं तो पंडित म्हटला. म्हणजे चालतंय नाथबाबा म्हणले तू उत्तर पक्ष कर मी पूर्व पक्ष करतो, आणि पूर्व पक्ष करत असताना नाथबाबांनी काय केलं सुरुवात केली, त्यांना बसवलं आणि नाथबाबा त्यांना म्हणतात की तुम्ही सत्कुळात जन्माला आलेले आहात. काय म्हणतात, तुम्ही चांगल्या कुळामध्ये जन्मलेला आहात, तुमचे वडील सत्शील होते म्हणजे आचार विचार संपन्न असे तुमचे वडील होते, तुमची माता म्हणजे महान साध्वी पतिव्रता होती, आणि तुमचं जे ज्ञान आहे ते अगाध आहे, तुमच्यासारखं ज्ञान या त्रिभुवनामध्ये कोणाला नाही आहे. मला सांगा असं इथं उभं राहून एखाद्याचं वर्णन केल्यानंतर त्याने त्याचं खंडन करायचं म्हणजे काय करायचं असतं, काय करायचं असतं आबा, प्रश्न विचारल्यानंतर ते असं नाही असं खोडून करायचं, खोडून काढायचं आणि हे असं आहे हे असं सिद्ध करायचं, याला म्हणतात खंडन. मग असं खंडन करायचं म्हटल्यानंतर मग आता तो काय म्हणेल का, मी सत्शील कुळात जन्माला आलो नाही, मी दुर्योधनासारख्या कुळात जन्माला आलेलो आहे, हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आलो आहे असं म्हणेल का, नाही. दुसरा प्रश्न नाथबाबांनी सांगितला होता, तुमचे पिता हे सत्शील होते आचार विचार संपन्न होते, तो म्हणाल का माझा बाप सत्शील नव्हता, तो चोर होता, भ्रष्टाचारी होता, नालायक होता असं म्हणेल का बापाला कोणी, नाही म्हणणार. आता तिसरे म्हटले तुम्ही तुमची माता महान साध्वी पतिव्रता होती, तो म्हणेल का ती माझी आई पतिव्रता नव्हती, ती कर्कशा होती, हा ती भांडखोर होती असं म्हणेल का, नाही म्हणणार. मग चौथा प्रश्न ते म्हटले बाबा तुमच्यासारखा ज्ञानी या त्रिभुवनामध्ये नाही, तो म्हणेल का माझ्यासारखा मूर्ख आमच्या कुठंच सापडणार नाही, तो कशासाठी आला होता माता, तो असं त्याचं खंडन करू शकतो का. अशा प्रकारचं वाचिक युद्ध नाथबाबांच्याही जीवनामध्ये आलं, सर्व संतांच्या जीवनामध्ये आलं, माऊलींच्या जीवनामध्ये आलं, नाथबाबांच्या जीवनामध्ये आलं, तुकाराम महाराजांच्या जीवनात आलं आणि नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आलं. पण सर्वांचं सर्वच पाहायचं म्हणणं तर आपण एका कीर्तनात पाहू शकत नाही, म्हणून असा फक्त आपण आता काय करू, तुकाराम महाराज सांगतात की या संतांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस व्यावहारिक जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये या संतांच्या जीवनामध्ये म्हणजे आमच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे, आमच्या अनेक असे युद्धाचे प्रसंग निर्माण झाले, काही युद्ध करावं लागलं, वाचिक युद्ध करावं लागलं, मानसिक युद्ध करावं लागलं. बघा जगद्गुरू शंकराचार्य त्यांच्याबरोबर कुठलाही पंडित जर वाद घालायला आला, द्वैती असो, एक द्वैती पंडित आला एक अद्वैती पंडित आला, एक सांख्यशास्त्रवाला एक न्यायशास्त्रवाला आला, तर त्यांच्यामध्ये वाद होतात. पण जगद्गुरू शंकराचार्यांच्या दरबारामध्ये एखादा जर वेदाचं खंडन करणारा पंडित आला तर त्याला हरवल्याशिवाय त्याचं खंडन केल्याशिवाय शंकराचार्य कधी शांत बसले नाहीत. असं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये युद्ध आहे, तसं संतांच्या जीवनामध्ये सुद्धा युद्ध आहे आणि अनेक युद्धाचे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाले. ते कसे प्रसंग आहेत अभंगाचं पहिलं चरण, रात्रंदिवस रात्रंदिवस
रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलेलं आहे. प्रमाण म्हणजे पहिलं चरण सुंदर चाल म्हणलेली आहे. आणि खरोखर माझं भाग्य आहे की असे गायक असे वादक मिळाल्यानंतर कसं आहे तो पुरेपूर आनंद आपल्याला घेतो नाही आनंदाशी जोडा हवा असा स्वर्गामध्ये सुद्धा आनंद मिळत नाही म्हणून हे भूवैकुंठ आहे. असं हे वैकुंठ आहे आणि इथंच उद्या वैकुंठ गमन सोहळा आहे म्हणून तुकाराम महाराज सुद्धा इथे येणार आहे. स्वर्गी स्वर्गीचे अमर इच्छिता दि देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. स्वर्गीचे अमर कोण येतो? इंद्र ये ब्रह्म ये ब्रह्मदेव आहेत हे असे जे देव आहेत ना हे देव इच्छा करत देव इच्छी या ठिकाणी येण्याची य लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहि देव या देहाची इच्छा करतात इतका हा देह महत्वाचा आहे. तो तुम्हा आम्हाला प्राप्त झाला आहे याच्यामध्ये एवढा महत्वाचा आहे. काय होतो माझा विषय दुसरीकडे जातो परत युद्धाचा प्रसंग आहे आणि विषय असा आलेला आहे की या देहाचं महात्म्य असं आहे का याच देहीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे नर करणी करे तो नरका नारायण बन जात आहे. नराचं नारायण बनण्याचं सामर्थ्य फक्त याच देहात आहे आणि हे असं असल्यामुळं त्या भगवंताची प्राप्ती करून घेता याच देहात येते. विटे ऐसा नोहे भक्ती रस भक्ती ब्रह्मरस याच ठिकाणी आपल्याला भोगता येतो. याच जन्मामध्ये भोगता येतो. किड्या मुंग्याच्या कुत्र्याच्या डुकराच्या जन्मामध्ये भक्ती करता येत नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्याच्या जीवनामध्ये डुकरा कुत्राच्या जन्मामध्ये आपल्याला भक्ती करता येणार नाही. माळ घालता येणार नाही. वारी करता येणार नाही. भजन करता येणार नाही. ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही. गाथा वाचता येणार नाही. म्हणून ते फक्त याच जन्मामध्ये आणि याच मनुष्य देहामध्ये करता येतं आणि याच देहाने देवाची प्राप्ती करून घेता येते आणि आनंद भोगता येतो. तो फक्त एकच देह आहे. म्हणून ते देव या ठिकाणी येऊन काय करतात? इच्छा करतात. पण त्यांना पण असं का वाटलं बरं आम्ही इथं जावा म्हणून? कारण जे संत या ठिकाणी आले ना त्यांनी अशी भक्ती केली की ब्रह्म घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाते मुक्त आत्मस्थिती सांडविन अशी तुकाराम महाराजांची भक्ती पाहिल्यानंतर किंवा संतांची भक्ती पाहिल्यानंतर अशा वारकऱ्यांची भक्ती पाहिल्यानंतर त्या आनंद पाहिल्यानंतर त्या देवांना सुद्धा काय वाटायचं? असूया वाटायची. काय या वारकऱ्यांमध्ये आनंद आहे? किती भक्तीमध्ये आनंद आहे? पण तिथं गेलेल्यांना खाली येता येत नाही. म्हणून आपण इथं आलोत. आपण एक वरूनच आलोत आणि संतही तिथूनच येतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी शोधोनी आले संत हिता हित जगाचे. इथं आल्यानंतर काय केलं त्यांनी? बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून आणि ही परिस्थिती पाहिली महाराजांनी सर्व संतांनी पाहिली आणि मग त्या अवतराला आले. ज्या कुळामध्ये आले ते विश्वभर बाबांचं कुळ आहे. सात पिढ्या पाठीमागे जा. ज्याने पंढरीचा पांडुरंग परमात्मा देहूमध्ये आणला हे सामर्थ्य ज्यांचं होतं ते विश्वंभर बाबा आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत ज्यावेळेस देहू क्षेत्रामध्ये आले त्यावेळेस विश्वंभर बाबा त्या ठिकाणी होते. त्यांचं दर्शन नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी घेतले. कुणाचं? विश्वंभर बाबांचं. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांना असं वाटलं की असा पिता मला प्राप्त व्हावा आणि अशा पित्याच्या पोटी माझा जन्म व्हावा म्हणून तुकाराम महाराज जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो. असे नामदेव महाराज त्या कुळामध्ये जन्माला आले. आपले नामदेव महाराज तुकाराम महाराज रूपाने विश्वंभर बाबाच्या कुळामध्ये जन्माला आले. असे तुकाराम महाराजांचं जे चरित्र आहे ते कसं आहे तुकाराम महाराज सांगतात. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. अहो जन्माला आलो त्याच्यानंतर काय केलं लहानाचा थोडा मोठा झालो. मोठा झाल्याबरोबर त्यावेळेस काय झालं माझे आई वडील निवर्तून गेले लवकर. म्हणजे कसं आहे माहिती का पुढे त्यांचे किती भाऊ होते. दोन भाऊ मोठे एक मोठा एक छोटा. सावजी दादा कान्होबाराय आई वडील कान्होबाराय आणि वडील बोलोबा आणि आई कनकाई माता यांच्या पोटी ते जन्माला आले. मोठे सावजी दादा त्यांच्या ठिकाणी वैराग्य असायचं. त्यांचा व्यवसाय होता. ते सावजी दादांच्या ठिकाणी वैराग्य असल्यामुळं ते धंद्यामध्ये त्यांचं लक्ष नसायचं कधीच. मग आता जवळजवळ त्यांचा वृद्धकाळ जवळ आला. कोणाचा? बोलोबारायांचा. त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांना सांगितलं. त्यांच्यानंतर दोन नंबर तुकाराम महाराज सांगितलं की बाबा रे तू काय कर आता तू हा व्यापार धंदा बघ लक्ष घाल संसारामध्ये. त्यांनी लक्ष घालायला पण चालू केलं. कारण पण थोड्याच दिवसामध्ये त्यांचं काय झालेलं आहे देहावसान झालेलं आहे. कुणाचं? बाप मेला न कळता. आणि बाप मेला न कळता बाप मेला न कळता बाप मेला बाप मेला न कळता मेला न कळता बाप 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 मेला न कळता चिंता नवती संसाराची चिंता. अशा प्रकारे वडील गेले. वडील गेल्यानंतर पुढे काय झालेलं आहे सर्व जबाबदारी तुकाराम महाराजांवरती आली. तुकाराम महाराज आल्यानंतर वडील गेल्यानंतर सावजीदादा सुद्धा काही जग निघून गेलेले. त्यांची पत्नी वारली. सावजीदादांची म्हणजे तुकोबरायांची मोठी भाऊजे वहिनी वारली.
वहिनी वाढल्यानंतर सावजी दादा निघून गेले काशीला जाऊन आत्मचिंतनामध्ये तल्लीन झाले आणि स्वतःचं काय केलेलं निर्देहाचं सार्थक केलेलं त्या सावजी दादांनी. मग तुकोबरायांवरती अजून जबाबदारी पडली. पडल्यानंतर मग त्यांनी अनेक व्यवसाय केले. पहिले धान्याचे व्यवसाय केले, मिरच्याचे व्यवसाय केले, अनेक व्यापार केले. आणि हे सर्व करत करत असता सर्वांमध्ये काय झालेलं, त्यांचं दिवाळंच निघालेलं आहे. आणि मग हे सगळं दिवाळं निघाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर त्यांना तसं तसं थोडं थोडं वैराग्य निर्माण व्हायला लागलं. पुढे काय झालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांनी भजन चिंतन चालू करायला लागले. भजन चिंतन चालू करत असताना पुढे काय, भंडाऱ्या डोंगरावरती जायचे, भामचंद्र डोंगरावरती जायचे, तिथं भगवंताचं नामचिंतन करायचे. असं करत असताना त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला. भगवंताचा साक्षात्कार झाला त्यावेळेस कान्होबाराय त्यांना शोधण्यासाठी गेले. कान्होबाराय शोधण्यासाठी गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाचं दर्शन कान्होबारायांना झालेलं आहे. आणि प्रत्यक्ष परमात्म्याची भेट झाल्यानंतर तुकोबारायांच्या ठिकाणी अजून वैराग्य निर्माण झालेलं आहे. आणि मग तुकाराम महाराजांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालेलं पाहिल्यानंतर कान्होबाराय इंद्रायणीच्या तटावरती हे दोघंजण चालत आले. कान्होबाराय सांगतात, दादा मी तुकाराम महाराज कान्होबारायांना म्हणतात, बघ आता हे काय झालेलं आहे, माझ्या ज्या खतं आहेत, खतावणी आहेत, ही खतं आहेत ना, ही इंद्रायणीमध्ये सर्व मी बुडून टाकणार आहे. आणि आपण परमात्म्याची फक्त भक्ती करायची, हे काही ठेवायचं नाही. कान्होबा म्हणले, दादा तुम्हाला वैराग्य झाले, मला कुठं झाले अजून. तुम्हाला वैराग्य झाले म्हणले, बघ ठीक आहे, तुला नाही झालं, तुझी माझी वाटणी करून टाकू आपण. तू तुझ्या अर्ध खत घे, खतावण्या घे, आणि माझी जी आरती आहे ती मी बुडून टाकतो. म्हणजे चालेल. आणि अशा प्रकारे बघा, तुकोबरायांना खतावण्या बुडवत असताना अजिबात दुःख झालं नाही. बरं का, अख्ख्या गावाची उधारी बुडाली तरी काही वाटलं नाही. अनेकांनी त्यांना लुटलं प्रत्येक व्यवसायामध्ये. दिवाळं निघालं तरी काही वाटलं नाही. खतावण्या बुडत असताना दुःख झालं नाही, पण अभंगाची गाथा बुडवताना त्यांना जे दुःख झालेलं आहे, एवढं दुःख आपल्या जीवनामध्ये परमार्थ न घडल्यानंतर किंवा ज्ञानेश्वरी गाथा न वाचल्यानंतर झालं पाहिजे, तरच देव भेटणार आहे. म्हणून तुकोबरायांचं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहिजे. आणि हे झाल्यानंतर त्यांनी आपल्या खतावण्या बुडवल्या. पुढे दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्यांना काय खायची अशी चिंता लागली. परंतु तरी सुद्धा माधुकरी मागून ते जीवन आपलं क्रमण करायला लागले. पुढे त्यांच्या जेवणे त्या दुष्काळामध्ये दुष्काळे दुष्काळे आटीले भव्य प्याला